खडकपाडा मोहन पार्क सोसायटीमध्ये स्वच्छता अभियान केले गेले. शहरात डेंग्यू व इतर साथीचे रोग वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. यासाठी खडकपाडा भागातील नागरिकांनी रविवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या स्वच्छता अभियानाला अध्यक्ष श्याम सोनावणे, सचिव काशीनाथ केदारे नागरगोड, अध्यक्ष शिवाजी शिंदे इत्यादी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या बरोबरच महिलांनीही महत्वाचा सहभाग घेतला होता. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज मोहन पार्क वाशियांचे सर्वांचे मी आभार मानते की आम्ही सगळं एकत्रित येऊन ज्या मोदी साहेबांनी गांधीजीच्या आणि महाराजांच्या विचाराने स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे, त्याला माझ्या सोसायटीमधून माझे सगळे सहकारी आणि सोसायटी बांधव जे रहिवासी मोहन पार्कमधील रहिवासी आणि सगळ्यांनी एकत्रित मिळून मोहन पार्क आणि आजूबाजूच्या रोडची सगळ्यांनी साफसफाई केलेली आहे. तर या याच्यातून सर्वांनी असा विचार घ्यावा की बाजूच्याही सोसायटीने किंवा कल्याणमधल्या अशा मोठ्या मोठ्या प्रत्येक सोसायटीनी जर असा विचार केला तर आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ राहील. उपक्रमात सहभाग घ्यावा आणि हा उपक्रम राबवा. एक दोन तीन चार पब्लिक सोसायटी खडकपाडा तिथे स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे, त्यामुळे सगळ्या सोसायटीच्या सगळी साफसूफ कामी केलेली आहे, त्यामुळे रोगराई पसरणार नाही, त्यावेळी स्वच्छताही चांगली राहील. तर कृपा करून बाहेर बाजूच्या इतर सोसायटी आहेत त्यांनी हे असं काम केलं त्यांच्या घरी त्यांच्याकडे स्वच्छता राहील, आरोग्य चांगलं राहील. उतके भी चारों सोसायटी के लोग हैं, उन लोगों ने सबने मिलकर ये स्वच्छता अभियान जो चलाया है वो बहुत ही अच्छा कार्य किया है, जिससे कि जो है सोसाइटी में स्वास्थ्य सभी का ठीक रहेगा और हम लोग सब मिलकर साफ सफाई रखेंगे और प्राइम मिनिस्टर मोदी जी के अभियान को भी हम लोग आगे बढ़ा रहे हैं. वार रविवार रोजी इवेल 8:30 सुरू करून हा संकल्प राबविण्यात येत आहे आणि सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या मनाच्या अंतकरणातून या स्वच्छतेच्या मोहिमेतून भाग घेऊन हा परिसर सर्व स्वच्छ करण्याची एक संकल्पना एक वेळा या मोहन पार्क वाशियांनी उचललेला आहे. हमने भी स्वच्छता अभियान में भाग लिया है. सेव होम सेव एनवायरनमेंट.